प्रकरण दुसरे, पैसा। मानव हा बुद्धिमान प्राणी आहे। पैशाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण व मूलभूत शोधापैकी एक आहे, कारण पैशामुळे आज प्रत्येक वस्तूची किंमत ठरली जाते आणि विनिमय हे करणे खूप सोपे होते। क्राउथर यांच्या मते ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असते। उदाहरणार्थ विज्ञानात अग्नियशोध, बघा अग्नियशोध हा खूप महत्त्वाचा होता, कारण अग्नीचा शोध लागण्यापूर्वी आपल्याकडले सर्व लोक, म्हणजे आपण नाही तर हा जुन्या काळामध्ये अश्मयुगामध्ये लोक हे कच्चे कंदमुळे किंवा कच्चे मांस खायचे, पण अग्नियशोधामुळे आता ते पकविलेले वस्तू खायला लागले होते। यांत्रिक शास्त्रात चाकायशोध, आता चाकायशोध किती महत्त्वाचा तुम्हाला माहिती असेल, सायकल गाडी ही प्रत्येक गोष्टी चाकाने चालण्यामुळे आपण असंख्य वस्तू एका वेळी ओजून नेऊ शकतो। पैशाशोध हा असाच एक महत्त्वपूर्ण शोध आहे, त्याने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत। पैशाद्वारे विविध वस्तू व सेवांची खरेदी विक्री करता येते, पैशामुळे गरजांचे समाधान होते। आधुनिक अर्थव्यवस्था पैशावर अवलंबून आहे। दैनिक व्यवहारात पैसा हा वस्तू मिळण्याची समस्या दूर होते, कारण पैशाअभावी कसं आहे, पैशाची जर एखाद्या वस्तूची किंमत परफेक्ट माहीत नसेल आपल्याला, तर त्या वस्तूच्या ऐवजीमध्ये किती पैसा द्यावा की दुसरी किती वस्तू द्यावी हे अवघड होते। परंतु पैशाच लागल्यामुळे त्या वस्तूची एक्झॅक्टली मूल्य माहीत कळल्यामुळे लोकांना विनिमयासाठी खूप सोयीस्कर झाले। बघा काही अडचणी दिल्या याच्यामध्ये, पहिला आहे गरजांचे दुहेरी संगोपनाचा अभाव, मूल्यांचा सामायिक मापदंडाचा अभाव, वस्तूचा साठा करण्याची अडचणी, विभाजकतेची अडचणी आणि विलंबित देण्याची अडचणी। बघू आपण, बघा वस्तू विनिमय म्हणजे काय, वस्तूच्या बदल्यात वस्तू घेणे देणे म्हणजे वस्तू विनिमय होय। पहिली अडचण बघू काय त्यातली, गरजांची दुहेरी संयोगाचा अभाव। वस्तू विनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांचा दुहेरी संयोगाचा अभाव होय। उदाहरणार्थ अव्यक्तीकडे कापड आहे, त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा असेल, व व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला अव्यक्तीकडून कापड नको असा आहे, यामध्ये दुहेरी संयोगाचा अभाव असल्याचे वस्तू मिळणे अशक्य नाही। बघा जर ए व्यक्तीला ब व्यक्तीकडले असल्या वस्तू हवी असेल पण ब व्यक्तीला अव्यक्तीकडल्या वस्तू नव्हे नसेल, ठीक आहे, नको हवे असेल, तर अव्यक्तीला सी व्यक्तीकडे की क व्यक्तीकडे जावे लागेल आणि त्याला जी वस्तू बीला पाहिजे असेल ती त्याला मागणी करून द्यावी लागेल। परंतु जर क व्यक्तीकडे पण ज्या वस्तू अकडे ते माहीत नसेल त्याला आणखी दुसऱ्या व्यक्तीला संपर्क साधायला लागेल, त्या म्हणजेच अकडून अला ज्या व्यक्ती बकडून पाहिजे असेल त्या बला वस्तू देण्यासाठी त्याला 2 ते 3 व्यक्तीकडे संपर्क साधावा लागेल, तेव्हाच ती गरज त्याची पूर्ण होईल। त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव इथे दिसून येत असतो। मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव, बघा काय म्हणते, वस्तू विनिमय पद्धतीत वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रामाणिक मापकांचा अभाव होतो। उदाहरणार्थ 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदळाबरोबर करणं शक्य नाही, बघा बरोबर आहे ना, कारण बघा दुधाची किंमत ही जास्त आहे, तांदळाची किंमत ही कमी आहे। आज नॉर्मली आपण तांदूळ बघितलं तर ते 30 रुपये किलो आहे, म्हणजे 2 किलो बघितलं तर ॲव्हरेजली बघितलं 60 रुपये होतात, परंतु दूध हे बघितलं आपण तर 60 ने 70 रुपये फक्त ॲव्हरेज 1 लिटर आहे, म्हणजे 120 रुपये झालं ना, म्हणजे 4 किलो तांदूळच्या ॲव्हरेजमध्ये 2 लिटर दूध हे बरोबर आहे, पण कसं आहे लोकांना जर 2 किलो हवे असेल तर आपण त्याला एक्सचेंजमध्ये त्याला तितकेच द्यावे लागेल ना, त्यामुळेच त्यांनी म्हटलं आहे मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव होता, कारण एका व्यक्तीला 2 लिटर दूध हवे असेल आणि त्याकडे 2 किलो तांदूळ असेल तर तो 2 किलो तांदूळ देईल त्याला, त्यामुळे एक्झॅक्टली त्या वस्तूची किंमत माहीत नसल्यामुळे हा वस्तू विण्यामध्ये अडचणीही जाणवत होती आपल्याला। वस्तूसाठा करण्याची अडचणी, बघा वस्तूसाठा का आवार करू शकतो, तर भविष्याचा उपभोग भोगासाठी वस्तू साठवणे गरजेचे असते, परंतु नाशवंत वस्तूचा साठा करणे अवघड असते। परंतु उदाहरणार्थ दूध, अंडी, मासे, भाजीपाला इत्यादी, तसेच जागेच्या अभावामुळे अवजड वस्तू साठवून करणे कठीण होते। बघा त्यांनी काय म्हटलं आहे की फॉर एक्झाम्पल भविष्यामध्ये आपली गरज पूर्ण करण्यासाठी एखादी वस्तू आहे त्या वस्तूचा साठा वाढवला पाहिजे, जसं दूध आहे, पण दूध हे काय 1-2 दिवस राहील, त्याविषयी जास्त ठेवू तर दूध खराब होऊन जाईल, अंडी पण ही खराब होतात, मासे पण ह्या खराब होतात, वास लागायचा होतं, भाजीपाला सडतात, म्हणजे या वस्तूचा साठा किती करू शकत नाही। इतर वस्तू साठा करून ठेवू शकतात आणि त्या वस्तूची जास्त किंमत आल्यावर विकू शकतात, पण ह्या ज्या वस्तू आहे नाशवंत वस्तू आहे या जास्त साठा करू शकत नाही, हा त्वरित विकावा लागेल आणि त्यामुळे ह्या वस्तूला असलेली किंमत ही कमी असते। वस्तूच्या विभाजनाची अडचणी, प्राणी, घर इत्यादींच्या छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते, त्यामुळे एका वस्तूच्या दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे अवघड होते। म्हणतात अ या व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहेत त्याला विनिमयतात शेळी हवी असेल, ब या व्यक्तीकडे शेळी आहे त्याला गव्हाचे अर्धे पोते हवे असेल, अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते करणे विभाजन करणे शक्य आहे, परंतु जिवंत शेळीचे विभाजन करणे शक्य नाही, विभाजकतेच्या अडचणी निर्माण झाल्यामुळे विनिमय होऊ शकत नाही। त्यांनी काय म्हटलं आहे की अ व्यक्तीकडे काय गहू आहे, ठीक आहे, त्याला ब व्यक्ती त्याला
गहू घ्यायची आहे, परंतु ब व्यक्तीकडे काय आहे, त्यासाठी काय शेळी आहे. आता त्याला अ व्यक्तीकडून काय, त्याला गहू पाहिजे पण पूर्ण आता एक पोतं नाही, अर्धपोतं पाहिजे. ठीक आहे, तो अर्धपोतं घेऊ शकतो, परंतु शेळीचा अर्धभाग करू शकतो का? नाही. कारण जर शेळी म्हणजे जिवंत प्राणी आहे, त्याचा अर्धभाग करणं म्हणजे सर्वसा तिचे ते मरून पाहिजे. त्यामुळे अशा वेळी त्या व्यक्तीला त्याला त्याकडे असली पूर्णच्या पूर्ण शेळी द्यावी लागेल अर्धा पोतेच्या ऐवजमध्ये. म्हणून इथे वस्तुविनिमय हे प्रॉपरली झालं नाही, कारण एका वस्तूच्या ऐवजमध्ये त्याला देणारी किंमत ही ट्विन्स म्हणजे डबल किंमत द्यावी लागली. त्यामुळे वस्तुविनिमयाच्या अडचणी निर्माण होत्या, कारण जिवंत वस्तूला कुठेही अर्धा करणे शक्य नव्हते. विलंबित देणी देण्याची अडचणी. विलंबित देणी म्हणजे भविष्यातील देणी व कर्जाची परतफेड होय, परंतु वस्तुविनिमयाचे वस्तुरूपाचे कर्ज परत करणे हे अवघड होते. भविष्यात नाशवंत वस्तूची त्यात सुरुवात परफेक्ट करणे अवघड. बघा, फॉर एक्झाम्पल, अ या व्यक्तीने ब व्यक्तीकडे आपल्याकडे शेळीचे पिल्लू, म्हणजे आपण त्याला म्हणतो बकरीचे पिल्लू, ठीक आहे, एक छोटी बकरी त्यांना ठेवली आणि त्यावेळून एवजमध्ये कुठली वस्तू घेतली असेल, धान्य घेतले काय घेतले असेल, आणि म्हटलं असेल की मी एक वर्षात तुमचे धान्य परत करू. ठीक आहे, त्यांनी ओके म्हटलं, परंतु एक वर्षाने जे धान्य परत करायची वेळ आली तेव्हा ते आता ती बकरी ही आता बकरीचे पिल्लू न राहता ही मोठी बकरी झालेली आहे, एका वर्षामध्ये ती मोठी झालेली आहे. मग आता त्याने जे घेतलेलं धान्य असेल त्याला फळताना त्याला डबल आणि ट्रिपल चौपल द्यावं लागेल. का बरं? कारण त्या व्यक्तीने त्या वस्तूवर म्हणजे त्या शेळीवर असंख्य खर्च केला असेल, तिचा संगोपनासाठी खर्च केला असेल, त्यामुळे अशा वेळी त्या वस्तूचे वापस करताना त्या व्यक्तीला व्याज म्हणू शकतो आपण, एक प्रकारे देताना डबल आणि ट्रिपल चौबल द्यावे लागेल. म्हणून त्यांनी म्हटलं आहे विलंबित देणी देण्याची अडचणी होती, कारण त्या वस्तूची एक्झॅक्टली किंमत त्याकडे नसल्यामुळे हा प्रॉब्लेम त्यात क्रिएट होता. ओके, बाकी नंतर नेक्स्ट.